नमस्कार, मी आरजे बंड्या. D7 फिल्म्स अँड मीडियाच्या नव्या ऑफिसच्या शुभारंभ प्रसंगी माझ्या आता आहेत आकाश काकडे, जे DOP आहेत. DOP म्हणजे डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, आणि आमच्या भाषेत लोकल लँग्वेज मध्ये नाही झालं तर कॅमेरामन. आकाशजी, स्टुडिओ तुम्ही पाहिला, अर्थात D7 फिल्म्स अँड मीडियाचे CEO दिनेश पवार यांनी तुम्हाला सांगितलं असेल की स्टुडिओचं स्पेसिफिकेशन काय, स्टुडिओमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहे, काय काय तांत्रिक बाबी आहेत. सो DOP म्हणून तुम्हाला हा स्टुडिओ किती सुसज्ज वाटतो? मेन जसं DP म्हणाला तसं, तिथे आपल्याला तिकडे कॉर्नर्स काही दिसत नाही, त्यांनी कर प्रॉपर करून घेतलं. सो काय होतं की तिथे अजून एखादा कुठला स्टँड घेऊन अजून एखादा पेपर ॲड केला किंवा अजून एखादं कापड ॲड करण्याची गरज नाही. सो एकदा कॅरेक्टर उभं केलं की तुम्हाला 3 कॅमेरा सेटअप जरी तुम्ही लावले तरी त्याचा पूर्ण तुम्ही वाईड शॉट घेऊ शकता, दोन्ही साईडने त्याचा क्लोज घेऊ शकता, एक्झॅक्ट शॉट घेऊ शकता. हा सगळ्यात महत्वाचा आणि चांगला पॉईंट इथे. आणि लाईटसाठी जे आता टॉप लाईटिंग आणि साईडमध्ये पण इथे खालेकानी पॅनल आणलाय. सो याचा यूज असा होतो की इथे स्टँड ॲड करा, मग त्याच्या पुढे कटर्स ॲड करा, मग त्याच्या पुढे डिफ्यूज करा लागेल. सो तो सगळा तामझाम इथे कमी होतो. आणि मग कमीत कमी इक्विपमेंट्समध्ये लाईट्स तुम्हाला हवे तसेच सगळे तुम्ही बरोबर 9 लाईट तुम्ही इकडे क्लिप करू शकता आणि त्या 9 लाईट्स मध्ये तुम्हाला हवा तो रिझल्ट मिळेल. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो का, कमीत कमी इक्विपमेंट मध्ये वेल इक्विप्ड स्टुडिओ आहे. अगदी तांत्रिक. तुम्ही पुण्यात असा स्टुडिओ पाहिला का? एवढ्यात पुण्यात आहेत स्टुडिओ, पण जसं मी सांगितलं तसं हे कर्व नाही, तांत्रिक दृष्ट्या थोडासा पुढचा आहे. करेक्ट, बरोबर ना. सो तुम्हाला पण इथे काम करायला मजा येईल. सो दिनेश बद्दल दोन चांगली वाक्य, कारण आज त्याच्या ऑफिसचंही उद्घाटन झालेलं आहे आणि तो त्याची तशी मोठी इनिंग आता सुरू करतोय. सो DP ची फर्स्ट इनिंग मी पाहिली आहे, आता सेकंड इनिंग मध्ये तो काय आम्ही एकत्र सुरुवात केली. आणि तुम्ही दोघं एकमेकांबद्दल चांगलंच बोलणार असं मी समजून जातो. हो, चांगलं बोललं पाहिजे. माझा स्वभाव थोडासा मिश्किल आहे आणि हे सबको पता आहे, पण ॲज अ ह्युमन बिंग दिनेश पवार एका वाक्यात सच्चा माणूस आहे, सच्चा आदमी आहे, एकदम दिल का एकदम साफ आहे. त्याला करायचं तर तो करतो, कधी असं घाई करतो सगळ्या गोष्टींसाठी, पण ती गोष्ट कम्प्लीट करतो. तो टोजवर असतो. मी खूप वेळा तेच म्हणतो की तो टोजवर असतो, पटकन निर्णय घेतो. पण ना DP म्हणजे दिनेश पवार हो शख्सियत अशी आहे असं मला वाटतं पर्सनली, की तो निर्णय घेताना तो बरोबर एका चूक आहे याचा विचार नाही करत, तो निर्णय घेतो आणि त्याला बरोबर ठरवतो. बरोबर आहे ना? सो आकाश काकडे तुम्ही बोललात त्याचं धन्यवाद, आणि तुमच्याकडनं ह्या स्टुडिओत पण खूप कामाची अपेक्षा. सो हे होते आकाश काकडे, सुप्रसिद्ध DOP आहेत आणि दिनेशचे सहकारी राहिलेले आहेत. आज ते D7 फिल्म्स अँड मीडियाच्या नवीन ऑफिसच्या शुभारंभ प्रसंगी येत आले होते. बोलून भारी वाटलं. धन्यवाद. थँक्यू.